काही लोकांची एवढी भक्तिमनसंधी, एक असा गावामध्ये असा मनसंध्या होता. पंढरपूरला गेला पांढर मनसंध्या म्हणजे काय, ज्याच्या मनाला जसं येईल तसं वागणारा तो मनसंध्या. तो मनसंध्या पंढरपूरला गेला, पांडुरंगाच्या मंदिरात बसला. मित्रांनी विचारलं, भाऊ रडायला लागला. मित्रांनी विचारलं, भाऊ रडायला झालं काय? म्हटले, दोनदा पंढरपूरला आलो, दोनदा पंढरपूरला आलो पण अजून काही पांडुरंग प्रसन्न झाला? किती वेळा? आता दोन वेळेमध्ये पांडुरंग प्रसन्न व्हायला, पांडुरंग काय याचा घरचा गडी का? मित्र हसायला लागले. मित्र म्हटले, अरे 75 वर्ष ज्यांनी बिगर चप्पल ते आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली, अजून देव त्यांच्या स्वप्नात नाही, आणि तू म्हणतो दोनदा पंढरपूरला आलो. मित्र म्हणले, एक काम कर. काय? तू गणपतीची भक्ती कर. म्हटले, गणपतीची? ते घरी आलं आणि त्यानं पांडुरंगाची मूर्ती देवरीवरून काढली, गणपतीची ठेवली. सकाळ संध्याकाळ गणपतीची पूजा, सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती. सुख करता दुख हरता वरता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उडशेंदुराची, पंडी जळगे माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव जय. यानं गणपतीची भक्ती केली, यानं गणपतीला नैवेद्य केला मोदक. तेवढ्याच दरवाज्यामध्ये एक उंदीर आला आणि उंदराने एक मोदक पळवला. उंदरानं मोदक पळवला आणि या मनसंध्याला घरामध्ये यायला एकच टाईम झाला. हे म्हटलं, अरे कसला आला गणपती देव, ज्या देवाला आपल्या मोदकाचं रक्षण करता येत नाही तो कधी देव असतो का? म्हटले, जो देव मोदकाचं रक्षण करत नाही तो माझं काय रक्षण करेल? म्हटले, कसला आला गणपती देव, खरा देव उंदीर आहे. म्हटले, उंदीर? या मनसंध्यानं गणपती बाजूला केला आणि उंदीरच देवावर बसवला. सकाळ संध्याकाळ उंदराची पूजा, सकाळ संध्याकाळ उंदराला नैवेद्य, सकाळ संध्याकाळ उंदराची आरती. तुम्हाला येते का उंदराची आरती? तुमच्याकडे नाही करत का उंदराची आरती? महिला मंडळ, उंदराची आरती येत नाही? ऐकायची का तुम्हाला? मला येते. ऐकायची का? ऐकायची का पुरुष मंडळी? ऐका कार्यकर्ते मंडळी, आवाजाकडे लक्ष द्या. बळीराम महाराज आणि कार्यकर्ते मंडळी, आवाजाकडे लक्ष द्या. पाकिटामध्ये 1000 रुपये भरा उंदराची आरती. ऐका. जय देव जय देव जय उंदीर मामा, 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 जय देव जय देव. एवढीच येते मला, पुढे नाही येत. बाय 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 बाई. अख्खं कीर्तन नाही एवढं मन लावून ऐकलं, एवढं उंदराची आरती ऐकत होत्या. जसं घरी गेलो करायची तुम्हाला, इथं तर आपलं चुकतं. जे ऐकायला पाहिजे ते ऐकत नाही, जे ऐकायला नको ते ऐकल्याशिवाय राहत नाही. याला वाटलं खरा देव उंदीर आहे, यानं उंदीर बसवला देवारेवर. दरवाज्यामध्ये कुत्रं आलं, कुत्र्याची दरवाज्यामध्ये मांजर आलं, मांजराची उंदराची नजरानजर झाली. मांजर म्हणलं, नको बाई, किती पूजा केली किती खायला घातलं. ते उंदीर म्हणलं, किती पूजा केली किती खायला घातलं, किती देवावर बसवलं. मॅडम आल्या. मॅडम आता आपल्याला गटकोका मटको केल्याशिवाय राहणार नाही. मॅडम म्हणणार आहे की याला देवर बसवलं, हिची पूजा चालली. हा देवी अजिबात नाही. मांजराला पाहिलं उदीर फुगट, हे म्हणले खरं देव मांजर, ये ना मांजर बसवली देवारे. दरवाज्यामध्ये कुत्रं आलं, कुत्र्याची मांजराची नजरानजर झाली. मांजराही घाबरलं, हे म्हणले खरं देव कुत्रं, ये ना कुत्रं बसवलं देवारेवर. माणसाचा स्वभाव मनसंध्या असा, पण एवढा संत महात्मे वर्णन करतात, स्वभावाला औषध नाही. आधी होती दासी पटराने केले तिसी, तिचे हिंडने राहिला मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडने राहिला मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडने राहिला मूळ स्वभाव जाईना. याच्या बायकोनं केल्या सकाळी सकाळी गरम गरम भाकरी. मला सांगा, 10 खेड्यातल्या महिला मंडळ या ठिकाणी आहे, कंडारी आहे, आजूबाजूचा परिसर आहे. मला सांगा महिला मंडळ, पूर्वीच्या महिला भाकरी करायच्या कशावर करायच्या? पटापटा बोला, चांदीच्या नाण्याचा प्रश्न आहे. पहिल्या महिला भाकरी करायच्या कशावर?
पहिल्या महिला दळणदळायच्या कशावर, पहिल्या महिला मिरची वाटायच्या कशावर, पहिल्या महिला वरण भात करायच्या कशात, पातेल्यात. आता कशात करतात, कुकर मध्ये. तुम्ही कुकर लावायला नाही, सगळी शिट्ट्या मोजायला, एक दोन तीन चार मोजा शिट्ट्या. आता आमच्या महिलांना जाती माहित नाही, जाती. आम्ही अलिबागकडे कीर्तनाला गेलो, अलिबागकडे कीर्तनाला गेलो. आता एवढा लांब लांब कीर्तनाला जातो. आत्ता मागच्या 21 फेब्रुवारीला आम्ही सिंधुदुर्गला कीर्तनाला गेलो होतो, कणकवली जवळ अगदी. तिथून फक्त गोवा काय आहे 90-100 किलोमीटर होता, एवढ्या दूर कीर्तनाला गेलो. कोकणामध्ये, प्रॉपर कोकणामध्ये कीर्तन होतं. आता तिकडचा परिसर, आपल्याकडचा परिसर फार डिफरन्स आहे, फार फरक आहे कोकण एरिया म्हटल्यानंतर. तिकडं कार्यक्रमाला गेलो, अतिशय सुशिक्षित एरिया. परवाच्या दिवशी म्हणजे काल सकाळचं काल्याचं कीर्तन आणि परवाच्या दिवशी संध्याकाळचं कीर्तन होतं वाड्याला ठाण्याला, तो सुद्धा पूर्ण कोकण एरिया होता. तर त्या कोकणामध्ये इतकी सुशिक्षित मंडळी, इतकी कुठली बाई कीर्तनाला येईल, पण गजरा लावूनच येईल. बिगर गजरा लावायची बाई कीर्तनाला येणारच नाही, तिच्या डोक्याला आधी गजरा. आणि साड्या सुद्धा कीर्तन ऐकायला एकाच कलरच्या. तुम्हाला खोट वाटत असेल, माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे, मी तुम्हाला कीर्तन संपल्या व्हिडिओ दाखवेल. एकाच कलरच्या साड्या सगळ्या महिलांनी असून कीर्तनाला येतील, एवढा सुशिक्षित परिवार. आजूबाजूला सगळं जंगलच, पण परिसर मात्र एवढा सुशिक्षित. तसं कीर्तन संपलं, कीर्तन संपल्यानंतर एक बाई माझ्याकडे आली आणि मला म्हटली, ताई तुम्ही कीर्तनामध्ये जात 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 जे काही करत होतात वाटीत जात. त्यांना म्हटलं, तुम्हाला जात माहित नाही का? नाही ताई, इथून 5 मिनिटाच्या अंतरावर आमचं घर आहे, चला ना प्लीज, मला तुमचं कीर्तन फार आवडलं. मी युट्यूबला नेहमी तुमचं कीर्तन ऐकत असते ताई, चला ना प्लीज माझ्या घरी 5 मिनिटाच्या हाला गेलो आम्ही. काय घेणार ताई तुम्ही, दूध चहा कॉफी वगैरे थंड वगैरे काय घेणार? म्हणलं चहा आज घेतो. चहा घेतला ताई, कीर्तनामध्ये जात 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 जे काही करत होतात वाटीत जात. म्हटलं, तुम्हाला जात माहित नाही? अजिबात नाही. मग मी युट्यूबला सर्च करून दाखवलं, म्हटलं पूर्वीच्या काळात ही जाती होती आणि याला जात म्हणतात. झूम करून बघितलं, हे जात आहे. हो, इट इज जात. याला जात म्हणतात, याला जात म्हणतात. ती म्हणे, ताई म्हणे काय, याच्यावर कुठून बसावं लागतं? जात्यावर. तिला म्हणलं, बाई इथे छेव नाही बसावं लागत, त्याच्या शेजारी बसावं लागतं, त्याच्या दळण टाकावं लागतं आणि ते दळावं लागतं. आता आमच्या महिलांनी एवढी क्रांती केली, एवढ्या महिला पुढे गेल्या. महिला डॉक्टर, महिला वकील, महिला इंजिनियर, महिला शिक्षक, महिला कीर्तनकार, महिला प्रबोधनकार, महिला गायक, महिला वादक. टॅक्सी चालवतात, रिक्षा चालवतात, रेल्वे चालवतात, विमान चालवतात, देश चालवतात. एसटी कंडक्टर महिला, एसटी ड्रायव्हर महिला आहे. महिला पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला महिला आहे. टोल नाक्यावर टोल फाडायला महिला आहे. ब्युटी पार्लर चालवतात, फॅशन डिझायनर महिला आहे. एसटीचं 50% आरक्षण महिलांना आहे. आता आमच्या महिला इतक्या पुढे गेल्या, इतक्या पुढे गेल्या, आता तरी बरं आहे. काही दिवसांनी आमच्या महिला इतक्या पुढे जाणार, इतक्या पुढे जाणार. सगळ्या महिला नोकरीच्या निमित्तानं घराच्या बाहेर आणि सगळे माणस खुशाल म्हणताय घरात. मग एकमेकांना म्हणतील, सका पाटील झाल्या भाकरी, दौलतराव दिली का फोडणी, दत्तू पाटील पिठलं केलं पण मीठ किती टाकायचा अंदाज आहे ना. इथं कोणी दत्तू पाटील नाही ना, ज्या असतील ते सोडून बरं का. हा, कमी बिमी पडल्या तर ड्युटीहून आले हो बायको मारायला बसली. आता आमच्या महिलांनी इतकी क्रांती केली महाराज. पण पूर्वीचा काळ होता, हिनं पहिली भाकर उचलली, चुलीला लावली, कुत्र्यानं पाहिलं पहिली भाकर रेडी, कुत्र्यानं झडप घातलीला, राग आला, हिनं चुलीतलं जळतं लाकूड काढलं, कुत्र्याला फेकून मारलं. हिला कुत्र्याला लाकूड फेकून मारायला आणि या मनसान त्याला घरामध्ये यायला कसं टाईम झाले. म्हटलं, अरे कसला आला कुत्रा, देव खरा देव माझी बायको आहे. म्हटलं, बायको 25 वर्ष झाली, शेजारी देव तरी कळालं नाही. 25 वर्ष झाली, जवळ देव तरी कळालं नाही. यानं कुत्र बाजूला केलं, बायकोच देवावर बसवली. सकाळ संध्याकाळ बायकोची पूजा, सकाळ संध्याकाळ बायकोला नैवेद्य, सकाळ संध्याकाळ बायकोची आरती. आरती आरती येते का तुम्हाला? जय देव जय देव जय माझी बायको, आणि तुझे जे सांगशील ते मी तेव्हा सगळीची पाठी करता. काय ती झाली देवी, ना झाला तिचा भोप्या. एका देवाची भक्ती करा, एका देवाला शरण जा. आपला तो एका देव करुणी घ्यावा, आपला तो एका देव करुणी घ्यावा, आपला तो एका देव करुणी घ्यावा, आपला तो एका देव करुणी घ्यावा. तेने बिना जीवा सुखनो है, तेने बिना जीवा सुखनो है. ये रती माई के दुखा जुझले, ये रती माई के दुखा जुझले. तेने बिना जीवा सुखनो है, तेने बिना जीवा.
करा, देवाला आपलंस करा, एका देवाची भक्ती करा. तुकोबर आहे, आम्ही अशा स्वरूपाची भक्ती करायला तयार आहे, पण आम्ही जर अशी भक्ती केली तर तो परमात्मा आमच्यासाठी काय करेल. तुकोबर आहे सांगतात, काय करीन ते नका विचारू, काय करत नाही ते विचारा. परमात्मा अंतकाळाच्या वेळी भक्तांना आपल्यामध्ये सामावून घेतो, यात काही नवल नाही. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर, मरणी जे जे आठवे तेथे तेचे कती ती पावे, म्हणून सदा स्मरावे मातेच्वा तुवा अंतेमती सागती. अंतकाळाच्या वेळी तो परमात्मा आपल्यामध्ये सामावून घेतो, यात काही नवल नाही. तेव्हा भाव पुरवतो, यात काही नवल नाही. माझा परमात्मा काय करू शकतो, भक्ताची बायको झाला बायको, आणि बायको बनून देवान भक्ताची वासना पूर्ण केली अभंगाच्या दुसऱ्या. पडिय देह भाव पुरवावी वासना, पडिय देह भाव पुरवावी वासना, पडिय देह भाव पुरवावी वासना, पडिय देह भाव पुरवावी वासना. सांगितलं भक्तांच्या मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो, प्रत्येक संकटातून सोडवण्याचं कार्य करतो. म्हटले उत्तरेच्या गर्भामध्ये उत्तरेला जाणवलं की आपल्या गर्भाला कुणीतरी मारण्याचं काम करतंय. उत्तरेनं आपले दोन्ही हात वरते केले आणि परमतत्वाला हाक मारली. कृष्णा धावरे लवकरी, मजवरी संकट पडले भारी, हरी तू आमूचा काही वारी, आले विघ्न निवारी. माझ्या परमात्मेने मागचा पुढचा विचार न करता उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्या गर्भात संरक्षण केलं. तोच गर्भ पुढे जन्माला आला. निरीक्षण करतोय, परीक्षण करतोय, ज्याने मला गर्भामध्ये येऊन दर्शन दिलं तो माझा परमात्मा कुठे, ज्याने मला गर्भामध्ये येऊन दर्शन दिलं तो माझा भगवंत कुठे. निरीक्षण चाललंय, परीक्षण चाललंय, त्याचं नाव ठेवलं परीक्षिती. कोण परीक्षिती? तो राजा परीक्षिती, ज्या राजा परीक्षितीने श्री शुकदेवजी स्वामीच्या मुखरविंदातून श्रीमद भागवताचं श्रवण केलं आणि आपल्याला शाप लागल्याच्या नंतर 7 दिवसामध्ये आपली मुक्ती करवली. अज्ञानद्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ, सुता ख्याई कथा सार मम कर्ण रसायन, काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हे तवे, श्रीमद भागवत शास्त्र कलो किरेण भाषित. त्याने श्रीमद भागवताचं श्रवण केलं आणि आपला उद्धार करून घेतला. मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो, योग जाणतो, क्षम जाणतो, हाताला धरून रस्ता दाखवण्याचं कार्य करतो. मग त्यासाठी कशाची गरज आहे? त्यासाठी गरज आहे ईश्वराच्या चिंतनाची. ताई कसं करायचं ईश्वराचं चिंतन? सगळ्यांनी प्रेमाने आदराने आपले दोन्ही हात वरती करा भगवंताची आराधना करण्यासाठी. सगळ्यांनी प्रेमाने आदराने आपले दोन्ही हात वरती करा. महिला मंडळ, पुरुष मंडळ, अलीकडे बसलेले, पलीकडे बसलेले सगळ्यांनी. विठोबा जखुमा